जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, गीतेसाहेबांनी कालपासून मी काय काय केलं ह्याचा एक आढावा घेतला. गीतेसाहेब, फक्त एकच शब्द थोडासा मला असं वाटतं बदलायला पाहिजे, तो म्हणजे जनसंवाद. मी जनसंवाद नाही करत आहे, मी माझ्या कुटुंबाशी संवाद करतो आहे. हा माझा परिवार आहे, हा माझं कुटुंब आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही आपली मोहीम मी या सगळ्या माझ्या कुटुंबियांसाठी केली होती. आता काही जणांना त्याबद्दल सुद्धा पोटदुखी आहे, कारण तुम्ही सगळेजण म्हणजे अख्खा महाराष्ट्र मला कुटुंबातला एक आपला सदस्य मानता, हे केवढं मोठं माझं भाग्य आहे, केवढं मोठं भाग्य आहे. आणि काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे म्हणतात अड सरकार आपल्या दारी, हा सरकार आपल्या दारी म्हटल्यानंतर आता कोण बोललं ते लोक सांगतात जा तुझ्या घरी. पण रायगड, आता मी आज वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही बातम्या वाचल्या की रायगडाचं वारं फिरलं. रायगडाचं वारं असं फिरणार नाही, रायगडाच्या वाऱ्यांनी मोठमोठी सरकार फिरवून टाकलेत, उलथा पालथ करून टाकलेले. दिल्लीला आग्र्याला झुकवणारा हा रायगड आहे. आणि जसा आता तुम्ही उल्लेख केला की ही नरवीर तानाजी मालुसरेंची भूमी आहे, संतांची वीरांची, संतांची आणि वीरांची अशी भूमी आहे. आता या वीरांच्या भूमीमध्ये आधी लगीन कोंडाण्याचं, जीव गेला तरी बेहत्तर, पण मी माझ्या महाराजांचा आदेश मोडणार नाही, भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच. त्या तानाजी मालुसरेंची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले. बरं, दुर्दैव असं, आज मंत्री होणार, उद्या मंत्री होणार, परवा मंत्री होणार, स्वप्नातले पालकमंत्री, नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली, नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले, पण मंत्रीपद काही मिळतच नाही. आता काय करायचं त्यांच्यासाठी? पण त्यांना माहिती नाही की ही जी भूमी आहे ती गद्दारांची भूमी नाही आहे, अजिबात नाही आहे. म्हणजे या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले, निष्ठावंत जन्माला आले, त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना टकमक टोक दाखवणारा सुद्धा रायगड ह्याच जिल्ह्यात आहे, म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड. अरे असं कसं करणार, डोकं असलं तर करेल ना. गद्दारांचं करायचं काय खाली, अरे डोकं कुठे त्यांना, म्हणून तर गद्दारी केली. तर काय कुठले त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे. आणि दुसरं, गीतेसाहेब तुम्ही सांगले की इकडे वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे. आता वारकरी म्हटल्यानंतर मला एक जुनं शिवसेना प्रमुखांचं वाक्य आठवलं आणि त्यांनी सांगलं की तुम्ही वारकरी आहात, आम्ही सुद्धा वारकरी आहोत. आम्ही कसे वारकरी? आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत. त्याच्यामुळे आपला पंथ एकच आहे, धर्म एकच आहे, झेंडा एकच आहे, पताका एकच आहे. जो भगवा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हिंदूंचा आहे, त्या भगव्यामध्ये छेद करणारे आणि हिंदुत्वामध्ये भेद करणारे जे भारतीय जनता पक्षाचे आता गोमूत्रधारी हिंदू आलेले आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायची. मला आनंद आहे की मी हा एक परिवार संवाद दौरा सुरू केला, कुटुंब संवाद दौरा सुरू केला, त्याच्यामुळे मला सगळे माझ्या कुटुंबातली लोकं भेटतायत आणि खात्री देत आहेत. जसं रायगडमधनं सुद्धा आपलाच खासदार येणार, आलाच पाहिजे, आणलाच पाहिजे. कारण का आणायचा? काल अर्थसंकल्प जाहीर झाला, त्याच्यावरती मला जे काय बोलायचं ते मी बोललो आहे. मोदी गॅरंटीबद्दल सुद्धा बोललो, ऐकलं ना तुम्ही? मोदीजी आपले पंतप्रधान, गेल्या दोन वेळेला आपणही त्यांच्या प्रचारासाठी होतोच. असं काही नाही की ते एकट्याच्या जीवावरती पंतप्रधान झाले. शिवसेना तुमच्या अडचणीच्या काळामध्ये जर शिवसेना प्रमुख तुमच्या सोबत उभे राहिले नसते, पाठी उभे राहिले नसते, तर वाजपेयीजी तुमचं काय करत होते हे लक्षात ठेवा जरा. हे शिवसेना प्रमुखांचं, शिवसेनेचं ऋण हे विसरू नका. पण मोठं सांगतात की मेरी गॅरंटी आहे, मोदी गॅरंटी आहे,
मोदी गॅरंटी म्हणजे कोणती गॅरंटी? की भ्रष्टाचार करा, भाजपात या, आपको कुछ नाही होगा, मेरी मोदी गॅरंटी है. ज्यांच्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुम्ही घाबरवलत, ईडी सोडली, सीबीआय सोडलं, इन्कम टॅक्स सोडलं, माझा जाहीर प्रश्न आहे. तुम्ही आज आमच्या लोकांना त्रास देत आहेत, रवींद्र वायकरच्या घरी माणसं पाठवत आहेत, किशोरी पेडणेकरच्या मागे लावलेत, अनिल परबच्या मागे लावलेत, साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरामध्ये, अगदी काही प्रसंगी मुंबईतल्या झोपडीमध्ये सुद्धा यांची पथकं गेली होती. मग ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते, तुमचेच ते तोतले, त्यांनी आरोप केले होते, आणि ते तुमच्या पक्षात आल्यानंतर किती जणांच्या चौकशा सुरू आहेत. जसं वायकरना ईडी ऑफिसमध्ये बोलवत आहे, रोहित पवारला बोलवत आहे, संजय राऊतच्या भावाला बोलवलं, किशोर पेडणेकरना बोलवत आहेत, तसं तुमच्यावरती ज्यांनी आरोप केले होते आणि ज्यांच्या घरी अगदी तुमचे सीमा सुरक्षा दलातले जवान घेऊन तुम्ही धाडी टाकल्या होत्या, आता त्यांनीच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ज्यांनी धाड टाकली होती तेच आता माझे रक्षक म्हणून माझ्या समोर माझ्या भोवती असतात, ही मोदी गॅरंटी? हा कोणता प्रकार आहे? भ्रष्टाचार मी निर्मूलन करणार. भ्रष्टाचार म्हणजे जेवढे भ्रष्टाचार येते ते भाजपात घेत आहेत. बघा झाले की नाही, भारत स्वच्छ, सगळे पक्ष भ्रष्टाचार मुक्त झाले, कारण जेवढे जेवढे भ्रष्ट तुमच्या पक्षात होते ते मी माझ्याकडे घेतले. म्हणजे कदाचित ते वारकरी पंथातले लोक आले ते सांगू शकतील की काही असं म्हणतात, काही जणांची एक दिव्य शक्ती असते की दुसऱ्याचा आजार आपल्यावरती घेतात, तसं हे दुसऱ्याचा भ्रष्टाचार स्वतःवरती घेतात आणि त्यांना पावन करून टाकतात, वॉशिंग मशीन. ही मोदी गॅरंटी? मग 10 वर्ष झाली तुम्हाला, 14 साली तुम्हाला काय काय योजना दिल्या होत्या, जनधन योजना, ही योजना, ती योजना, उज्ज्वला योजना, त्यातल्या किती योजना पूर्ण झाल्या ती मोदी गॅरंटी आम्हाला दाखवा. जल जीवन मिशन किती पूर्ण झालं, उज्ज्वला योजना किती, तुम्ही ग्रामीण भागातल्या महिला पण आहेत ना इकडे, किती तुम्हाला, मला खरंच आनंद होईल की सगळ्या जणींनी हात वर केला की होय आम्हाला याचा लाभ झाला, तर मला खरंच आनंद वाटेल. उज्ज्वला योजनेचा लाभ किती जणींना झाला मला हात वर करून दाखवा. तुम्हाला झाला लाभ उज्ज्वला योजना? लाभ झाला तर वर करा हात, नसेल झाला तर नका करू. मग कुठे उज्ज्वला योजना? इकडे शेतकरी आलेत, शेतकरी आहेत की नाही? पीक विम्याचे तुम्हाला किती फायदा झाला हात वर करून सांगा. पीक विमा मिळतोय? आपत्तीकालीन जी काय मदत, अवकाळीची मदत झाले या सरकारने केले? बरं, मी मुख्यमंत्री असताना जी इथे संकट किती होतं, कारण मला कल्पना आहे हा किनारपट्टीचा जो भाग आहे तिकडे संकट मोठं होतं, पण इतर वेळेला जी काय आपत्ती आली आणि जी मदत आपल्या सरकारने जाहीर केली होती ती मिळाली होती की नव्हती? मग हा जर का जो प्रकार आहे ह्याला आम्ही कुठे म्हणतोय गॅरंटी? आम्ही काम प्रामाणिकपणाने करतो. जे काय माझ्यावरती जबाबदारी आली होती ती मी जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडली. मुख्यमंत्री असताना सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये जे आपण काम केलं, माझं आव्हान आहे तुम्हाला चौकशी करायची असेल ना मुंबई महापालिकेची नका करू. पीएम केअर फंड जो तुम्ही जमा केला ना, लाखो करोडो रुपये गोळा केले, त्याचा पहिला हिशोब द्या, मग माझ्या मुंबई महापालिकेला हात लावा. कारण आता मुंबई महापालिकेतले ऑफिसर त्यांनी आज हायकोर्टात ते गेलेत अशी मी बातमी वाचली की हे काय कशासाठी आमची चौकशी करताय. बरं, एपिडेमिक ॲक्ट म्हणून जो काही कायदा आहे तो आपण त्या काळामध्ये एक सुरू केला, म्हणजे इंग्रजांच्या काळातला काय कायदा एपिडेमिक ॲक्ट म्हणजे साथ निवारणासाठी जो असतो, त्या कायद्यामध्ये खरं म्हटलं तर टेंडर विंडर गोष्टी नसतात, पण तरी देखील आपण टेंडरनी सगळ्या गोष्टी खरेदी केल्या होत्या. पण किशोरी पेडणेकरच्या मागे लागलेत, महापौर होतात, होत्या महापौर, जरूर होत्या, पण ते जे काही पैसे दिले गेले त्याच्यावरती सही ही तत्कालीन आयुक्ताची होती, तर आयुक्ताला का नाही अटक करत? का तो आयुक्त तुमच्या पदरी आला म्हणून तो पवित्र झाला? आज जे गेले 1.5-2 वर्षामध्ये मुंबई महापालिकेत कारभार चाललेला आहे मी तुम्हाला का सांगतो, कारण मुंबई महापालिकेत आता 2 वर्ष जो घोटाळा करतायत ते प्रशासकीय घोटाळा आहे तो. आज सुद्धा मुंबईचं बजेट हे कोणाला कोण मंजूर करणार? स्वतःच मांडणार आणि स्वतःच मंजूर करणार? जसं मुंबईमध्ये ते घोटाळे करतायत तसं 1-2-3 दिवसापूर्वी बाहेरच्या राज्यात म्हणजे देशभर चालू आहे. असं काही नाही की महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, देशभर सुरू आहे. चंदीगडचा महापौर कसा निवडला तुम्हाला माहिती आहे? वाचलत? मतदानामध्ये 20 मतं ह्या आप आणि त्या काँग्रेसच्या आघाडीला मिळणार होती. त्याने एक निवडणूक अधिकारी बसवला, त्याचा व्हिडिओ मिळाला नाही की त्यांनीच काहीतरी केल्या खुणा आणि सरळ 20 मधले 8 मतं बाद करून टाकली आणि भाजपचा महापौर जिंकला म्हणून जाहीर करून टाकला. मग एवढा लोकशाहीचा मुर्दा तुम्ही डोळ्यात देखत पाडताय आणि आम्ही काही करायचं नाही? बिहारमध्ये त्या झारखंडमध्ये सुद्धा त्या सोरेनला अटक केली,
इकडे मात्र त्यांच्या बरोबर गेले त्याने उपमुख्यमंत्री करून क्लीन चिट. बरं, त्यांना क्लीन चिट दिली, कधी दिली, काय दिली, मग प्रफुल्ल पटेलला कसा तुमच्या बरोबर घेतलात? प्रफुल्ल पटेल मी अगदी नागपूरचं अधिवेशन सुरू असताना बोललो होतो, इक्बाल मिर्चीबरोबर त्यांनी व्यवहार केला म्हणून तुम्ही त्याची ऑफिसची प्रॉपर्टी जप्त केली, तिथे आता ईडीचं कार्यालय आहे. मग प्रफुल्ल पटेलवरती कारवाई केली असताना आणि देशद्रोह्यांबरोबर त्यांनी व्यवहार केलेला हे सिद्ध झालं, गैरव्यवहार केला हे तुम्ही सिद्ध केलं म्हणून त्याची जी मालमत्ता सीज केली आणि प्रफुल्ल पटेल तुमच्याबरोबर आल्यानंतर सगळं माफ, कुठे गेली चौकशी? मग मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या ज्यांच्यावरती यांनी धाडी टाकल्या होत्या, ज्यांच्यावरती आरोप केले होते, जे त्यांच्यासोबत गेले ते सगळे मुक्त? म्हणजे हीच मोदी गॅरंटी आहे, भ्रष्टाचार करा, खाओ पियो और मेरे पास आ जाओ, बिंदास सो जाओ, ईडी बीडी कुछ उखाड नाही सकता आपका, मेरी गॅरंटी आहे. जे तुमच्याकडे धाड टाकायला आले होते तेच तुमच्या घरी येऊन झाडू मारतील, ये मेरी गॅरंटी आहे. तो तिकडे मेघालय मिझोराम कुठलं तर कोनराड संगमा, त्यावेळेला प्रचाराला मी मुद्दामून सांगतोय कारण हल्ली आपण काही गोष्टी विसरून जातो. रोज एवढ्या अडचणी आणि सगळ्या विवंचना असतात की आपण सगळे म्हणतो मरे नका, काय करतोय, माझं कसं करायचंय, मला नाही सुधरत, ह्याचं कुठे मी बघायला जाऊ? तर संगमावरती अमित शहाचं भाषण आहे. अमित शहा बोलले होते तिकडे की देशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्ट सरकार हे संगमाचं आहे. मग निवडणुका झाल्या आणि संगमाने अशी एक गोळी दिली की भाजपला सोबत घेतला, आता भ्रष्टाचाराचं काय झालं? का भ्रष्टाचारामध्ये भाजप पण सामील झाला? काही मोदी गॅरंटी आहे? अरे होने दो यार, अपने पास आया तो सब कुछ भूल जाओ, मोदी गॅरंटी आहे. या सगळ्या थोतांडाला आता आपल्याला एक चोख उत्तर द्यायचं आहे. शेतकऱ्यांचा जो मी तुम्हाला विषय सांगत होतो की नाशिकमध्ये आता एक कधी, कारण गेले 2-3 वर्ष आपत्ती मागून आपत्ती येतेच आहे. एक माझ्याकडे व्हिडिओ आला आहे नाशिकच्या शेतकऱ्याचा, तो सांगतोय त्यांनी मला वाटतं प्रांत कार्यालयावरती एका शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर ती प्रेतयात्रा घेऊन गेली आणि त्यांनी काय सांगितलं की शेतकरी रोज आत्महत्या करतायत. म्हणजे असं दुर्दैवाने असं झालेलं आहे की रोज मरे त्याला कोण रडे? अरे काय, शेतकरी आहे ना, मरण्यासाठी त्याचा जन्म झालेला आहे, मरतोय, त्याला अवकाळीची मदत मिळत नाही, त्याच्या डोक्यावरती कर्ज साठतंय, पीक विमा योजना मिळत नाही, कधी कधी बोगस बियाणं मिळतं त्याच्यामध्ये तो संपून जातो, आपत्ती येते, काही काही मिळत नाही. आणि त्यांनी सांगितलं की आमचं म्हणणं हे सरकारच्या कानी कोण घालणार? कारण ज्यांनी घालायचं जे दिल्लीत गेले ते मूक गिळून, मी म्हटलं मूक गिळून नाही, खोके गिळून गप्प बसलेले आहेत. इथले जे गेलेत दिल्लीमध्ये ते का बोलत नाहीत? महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत, का आवाज उठवत नाहीत? महाराष्ट्रामधून जे सरकारमध्ये मंत्री आहेत का या विषयावरती राजीनामा देत नाहीत की माझा महाराष्ट्र हा संकटात आहे? जसं तुम्ही तानाजी मालुसरे वगैरे ही सगळी नावं घेतली तशी आत्ता काही वर्षांपूर्वीचे म्हणजे 60 वर्ष झाली असतील चिंतामणराव देशमुख, सी डी देशमुख, माहीत आहेत ना तुम्हाला? मार्चच ना, मग नाटे भागातले सी डी देशमुख ना कसं विसरते? कारण आज जसे पंतप्रधान बसले तेव्हा नेहरू होते आणि नेहरूंचा सुद्धा एक दरारा होता, नेहरूंसमोर कोणाची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आणि मुंबई संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं ते आधी आंदोलन पेटलं असताना मोरारजी देसाईने बेछूट गोळीबार केला आणि मराठी माणसाचे मुर्दे पाडले, होय हत्याच केली मराठी माणसाची त्यांनी, आणि त्याची चौकशी करा म्हणून मागणी केली लोकसभेत. नेहरूने नकार दिला आणि त्यावेळेला हे आपले सी डी देशमुख म्हणजे ह्याच जिल्ह्याचे एक पुत्र सुपुत्र, त्यांनी नेहरूंना तोंडावर सांगितलं की माझ्या महाराष्ट्रामध्ये जो गोळीबार झाला त्याची चौकशी करायला तुम्ही नकार देताय म्हणजे तुमचा महाराष्ट्राबद्दल आकस आहे, मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, हा घ्या माझा राजीनामा. तसा एक तरी मंत्री आता देतील, कारण द्यावंच लागणार, पुन्हा निवडून नाही येणार. 2 महिन्यात राजीनामा दिला तर कदाचित हिरो बनण्याचं नाटक होईल. पण हे जे तुमचे नॅपकिनवीर आहेत, इथल्या व्यावसायिकांना सुद्धा ते त्रास देतात असं माझ्या कानावर आलं. एवढे सरकार बघतो यांचं कसं करायचं, तो नॅपकिनच पिळून टाकतो. पण त्यांची जेव्हा साक्ष चालली होती या लवादासमोर, त्यांना आपल्या वकिलांनी विचारलं तुम्ही सुरतला का गेला होतात? आता सुरतला का गेलो तर काय उत्तर दिलं त्यांनी माहिती आहे तुम्हाला? आलं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सुरतला गेले होते. अरे नालायक माणसा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची तुझी लायकी नाही.
बरं, छत्रपती आमचे छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते, ते स्वराज्यासाठी आणि इंग्रजांची वखार लुटायला गेले होते, आणि हे सुरतला गेले, हे महाराष्ट्र लुटणाऱ्याच्या पायी घालीन लोटांगण करायला गेले होते. हा फरक आहे मोठा. महाराजांचं सुरतला जाणं होतं ते महाराष्ट्रासाठी स्वराज्यासाठी होतं, आणि हे महाराजांनी दिलेलं स्वराज्य हे लुबाडतायत, ओरबाडतायत, त्यांना त्यांच्यासमोर शेपूट हलवायलाही गेले होते. हा फरक आहे. मग कशाला सांगते तुम्ही? एक तर तुमच्या डोळ्यात देखत म्हणे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. महाराष्ट्र ओरबाडला जातोय, महाराष्ट्र लुटला जातोय, आणि ते म्हणजे मला गुजराती समाजाबद्दल अजिबात आढी नाही आहे. इकडे सुद्धा गुजराती बांधव आले असतील, वर्षानुवर्ष राहत आहेत. पण आज जे काही दिल्लीश्वर बसलेले आहेत ते देश, संपूर्ण देश एका बाजूला आणि गुजरात एका बाजूला, असं जे काही विभाजन करतात कळत नकळत, ते फार घातक आहे. गुजराती समाज माझा देशभर पसरलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तो दुधात साखर विरघळावी तसा तो मिळून मिसळून गेलेला आहे. वर्षानुवर्ष राहत आहेत, आपल्यासारखं मराठी बोलतायत, व्यवसायासाठी आले, काम धंद्यासाठी आले, त्यांची मुलं बाळ, त्यांच्या अनेक पिढ्या इकडे कामधंदा करतायत. सगळं तुम्ही ओरबाडून तिकडे घेऊन जाताय, मग इथल्या लोकांनी करायचं काय? बरं, आमचं आहे, आमचं काय म्हणणं आहे, गुजरातला तुम्हाला समृद्ध करायचं आहे ना. कारण सेनापती बापट बोलले होते, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडानं चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. प्रत्येक वेळेला संकट काळामध्ये महाराष्ट्र धावून जातो देश वाचवायला, आणि आमचे मोदीजी म्हणतात गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. करा, जरूर करा. तुम्ही नवीन नवीन कल्पना, आता व्हायब्रंट गुजरात केलं ना, आणा ना नवीन कंपन्या. आम्ही कुठे काय म्हणतोय, दावोसला आता जे काय भरला होता सगळा मेळा, आणा नवीन कंपन्या. पण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या आणि महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्या होत्या, मग ते डायमंड मार्केट असेल, बल्क ड्रग पार्क असेल, आणखीन काही गोष्टी असतील, हे तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. फिल्मफेअरचं फंक्शन सुद्धा ते गुजरातला घेऊन गेले, क्रिकेटची फायनलची मॅच गुजरातला घेऊन गेले, सगळंच घेऊन जात आहेत. म्हणजे महाराष्ट्र कंगाल करायचा आणि गुजरातची भरभराट करायची असं नाही चालणार, हे नाही चालणार. गुजरातला जरूर करा, पण माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं जर तुम्ही लुबाडण्याचा प्रयत्न केला तर मग महाराष्ट्रातले सगळे वीर आहेत आणि तुम्ही आहात, होऊन जाऊ दे, एकदा होऊन जाऊ दे. हा प्रश्न गीतेसाहेब तुम्ही बोललात, तुमच्या भावना, तुमचं सगळ्यांचं प्रेम समजू शकतो. उद्धवजी ठाकरे परत मुख्यमंत्री झाले पाहिजेत. नाही, मी माझ्यासाठी नाही लढत आहे, माझी तळमळ जी आहे, मला जर मुख्यमंत्री पदासाठी मी चिकटून राहायचं ठरवलं असतं तर मी राजीनामा दिला नसता, आणि कोर्टाने सुद्धा सांगितले की जर राजीनामा दिला नसता तर उद्धव ठाकरेंना आम्ही पुन्हा मुख्यमंत्री करू शकलो असतो. पण मला त्या गोष्टीचा मोहच नव्हता, मोहच नव्हता, नाही तर चिकटलो असतो मी. ज्या गोष्टीचा मोहच नाही मला, ते तुम्ही काय माझ्याकडनं काढताय? पण जेव्हा माझ्यावरती जबाबदारी आली, ती जबाबदारी मी प्रामाणिकपणाने पार पाडली होती, आणि तीच जबाबदारी मी आता पाडतोय. मी मुख्यमंत्री नाही, माझ्याकडे पक्ष नाही, माझ्याकडे चिन्ह नाही, माझे वडील सुद्धा हे चोरत आहेत, स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही अशी ही औलाद. अरे जर तुमच्या मर्दांगी असेल तर माझ्या वडिलांचे फोटो लावण्याच्या ऐवजी स्वतःच्या वडिलांचे लावा आणि एकमत मिळून दाखवा, दाखवा तुमच्या वडिलांचं कर्तृत्व. पण ना भारतीय जनता पक्षाकडे कोणी नेता आहे की ज्याच्या नावावर आज मतं मिळतील, ना आजपर्यंत कोणी आदर्श निर्माण केले, ना विचार दिले. मग बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट चोरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोरा, सुभाषबाबू चोरा, सगळंच सरदार वल्लभभाई पटेल चोरा. अरे चोर बाजार मांडलाय तुम्ही, पक्ष कुठे तुमचा? हा चोर बाजार आहे, पक्षच नाही आहे. जे विचार शिवसेना प्रमुखांनी दिले म्हणून आज सुद्धा, जे विचार माझ्या आजोबांनी दिले म्हणून आज सुद्धा, आणि जे काम मी करतोय म्हणून तुम्ही सगळेजण माझ्याकडे काहीही नसताना येता आहात, प्रेम करता आहात, ह्याला म्हणतात भाग्य, ह्याला म्हणतात नशीब. आणि म्हणे घराणेशाही आहे, घराणेशाही नाही, मी घराण्याची परंपरा मानणार आहे आणि मला अभिमान आहे माझ्या घराण्याचा, माझ्या पूर्वजांचा मला अभिमान आहे, आणि तुम्हाला सुद्धा असला पाहिजे. कारण आई वडील, मी देव बघितलेलं नाही आहे, देव मानतो पण बघितलेलं नाही आहे, पण देव बघितलं तो माझ्या आई वडिलांच्या रूपामध्ये, कारण त्यांनी मला जन्म दिला आणि त्यांच्यामुळे मी जग बघू शकतो. गुरुदेव भव पितृदेव भव ही माझी संस्कृती आहे, हे संस्कार आहे. पण ज्याला काही परिवाराशी काही देणं घेणं नाही तो माझ्या घराणेशाहीवर तर बोलतोय. मग घराणेशाहीबद्दल तुम्हाला एवढा तिटकारा असेल तर इकडे डबल गद्दारी झालेली आहे. पलीकडच्या इथले आमदार इथलं ना
नाही श्रीवर्धन, श्रीवर्धन नाही रायगड पण मतदारसंघ श्रीवर्धन, त्याच्यानंतर रायगड म्हणजे इकडे खासदार, त्यांची मुलगी, त्यांची मुलं, सगळं घराण्याच्या घराणं हे हे तुम्हाला चालतं। मास त्यांनी जाहीर करावं की या घराण्यातल्या एकाला सुद्धा तिकीट देणार नाही, बघा ते घराणं तुमच्यासोबत राहतं का नाही। दलाल वगैरे हे पण त्यांचाच पक्ष झालाय तो, आता त्यांचाच पक्ष झालाय। म्हणजे तुम्हाला तुमच्यासोबत कठीण काळामध्ये राहणारे मित्र त्यांना तुम्ही घराण्याशाही म्हणून दूर करतात, आणि तुम्ही ही गद्दारांची घराण्याशाही, गद्दारांची पिलावळ ही तुम्हाला चालते कारण तुमची पालखी वाहत आहेत म्हणून। आम्ही ज्ञानोबाची पालखी वाहू, तुकोबाची वाहू, शिवाजी महाराजांची वाहू, भवानी मातेची वाहू, पण भाजपची पालखी नाही वाहणार। अजिबात नाही, आम्ही तुमच्या पालखीचे भोई नाही आहोत। हे भोई तुमची घराणीच्या घराणी असतील, पण मग त्यांनी सांगावं की या घराणेशाहीला विरोध करताना, माझ्या घराणेशाहीला विरोध करता, तर तटकरेंच्या घराणेशाहीला तुमचा विरोध आहे की नाही हे मोदींनी पहिले सांगावं। नाही सगळंच आहे ते, आता थोडं सिंचन तिकडे झालं म्हणून त्यांना क्लीन चिट मिळाली, हेच तर मी म्हणतोय मोदी गॅरंटी। आधी सगळे सिंचन घोटाळा असेल तो सगळा शिखर बँकेतला असेल, आणखीन काही असेल, सगळे घोटाळ्यांचे आरोप केले। स्वतः पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशमध्ये, मला वाटतं NCP मध्य प्रदेशमध्येच ना, NCP 70,000 कोटीचा घोटाळा आरोप केले, आणि 8 दिवसामध्ये हा सगळा कंपू त्यांच्यात गेला। म्हणजे तुम्ही कितीही पैसे खा, साधे सुरे नाही घ्यायचे। म्हणजे किशोरी पेडणेकरांवरती वगैरे जे काही आरोप आहेत, एकतर एक पैसा खाल्लेला नाही आहे, वायकरांवरती आरोप आहे, किती पैसे खाल्ले असं तुमच्यावर आरोप आहे, एवढे हेड किती खाल्ले, 1,000 कोटी, ये तुला मुख्यमंत्री करतो, तुला उपमुख्यमंत्री करतो, कुछ नाही होगा, अरे यार EDBD सब झाडू लगाएंगे, मेरी गॅरंटी आहे। हा सगळं भ्रष्ट जनतेचा पक्ष, फेकडांचा पक्ष, भाकडांचा पक्ष, काल सांगितलं इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या बेडकांचा पक्ष, किती लावायचं BJP म्हणजे सगळी बाराखडी संपेल, पण तरी यांची जी काही वृत्ती आहे ती संपणार नाही, पण ती संपू तुम्ही शकता। गेल्या वेळेला लोकसभेला मी चालू होतो, यांना पंतप्रधान करा म्हणून, आता मी चालू आहे की आपल्याला आता हुकुमशाही नको म्हणून। जर पुन्हा म्हणजे मी काल सांगितलं 26 जानेवारीला कालच्या प्रजासत्ताक दिन चिरायू हो, म्हटलं खरंच ही प्रार्थनाच करावी लागेल, कारण आत्ता निवडणुकीत पुन्हा जर का ते आले तर कदाचित पुढच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिनच येणार नाही। हे घटना पायदळी तुडवत आहेत, घटनेचा भर दिवसा मुर्दा पाडतायत, लोकशाहीचा मुर्दा पाडतायत, संपूर्ण सगळ्यांवरती दबाव आणतायत। जे जे विरोधी पक्षात आहेत, अरे माझा पक्ष चोरलात, सगळं चोरलं, मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागता? तुम्ही 400 पार होणार आहात ना, मग वाहनं 400 पार बघतो ना आम्ही। आता तर आम्ही तुम्ही 400 पार कसे होतात तेच बघतो। माझ्या साध्या साध्या लोकांवरती जुन्या जुन्या पोलीस केसेस काढून त्रास देत आहेत, जुन्या जुन्या कुठल्या तरी केसेस काढून इनकम टॅक्सच्या नोटीसी पाठवत आहेत। मग तुमच्याकडे सगळे टोणगे आलेत, बाजार बुणगे आलेत, त्यांच्या केसेसचा सुद्धा आम्हाला, जसं 1-8-10 दिवसापूर्वी जो लवादाने न्याय दिला, निकाल दिला, न्याय नाही दिला, निकाल दिला, त्याचं भांडाफोड आम्ही जनता न्यायालयात केलं, तसंच मग तुमच्याकडे आलेल्या या सगळ्या भ्रष्ट लोकांचा भांडाफोड आम्हाला जनतेच्या समोर करावं लागेल। आणि मग मला विचारायचंय, विरोधी पक्षात आहेत, हेमंत सोरेनला अटक केली, नितीश कुमार तुमच्याकडे आल्या होती सगळं साफ, त्यांच्यासुद्धा आप्तसोक्यांवरती ज्या धाडी पडल्या होत्या त्याचं पुढे काय करणार? लालू प्रसादला लगेच समन्स, तेजस्वी यादवला समन्स, इकडे रोहित पवारला समन्स, आमच्या किशोरीताई असतील सगळ्यांना समन्स। मग भारतीय जनता पक्षामध्ये जे काही भ्रष्ट आहेत, ED च्या कारवाया, इन्कम टॅक्सच्या कारवाया, CBI च्या कारवाया, ह्या संपूर्ण देशात किती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती सुरू आहेत, किती जनता पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे पत्ते हे ED कार्यालयाला माहिती आहेत, ह्याची यादी जाहीर करा, याची करा जाहीर, होऊ द्या सगळं, एकदा काय करायचं आहे ना ते करा, आणि त्याच्याच बरोबरीने PM केअर फंडाचा जो काही घोटाळा आहे त्याचा सगळा सगळा वृत्तांत येणं आणि देणं हे सुद्धा जाहीर करा, तर आणि तर आम्ही मानू की तुम्ही भ्रष्टाचारमुक्त भारत करू इच्छिता। माझं म्हणणं पटतंय की नाही पटत? का उगाच त्यांच्यावरती आग पाकड तुम्ही टीका करतोय, काहीतरी विद्वेषाने बोलतोय? नाही, मी सत्य ते बोलतोय, आणि सत्य नेहमी कटू असतं, आणि मला असं वाटतं की कटू असलं तरी सत्य सांगणारा कोणतरी मित्र लागतो, हे आम्ही त्यांच्यासोबत होतो, त्यांना वाटलं हा आपला विरोधक आहे। मग तुम्हाला नुसतं भलामण करणारे भक्त पाहिजे असतील, आम्ही भक्त आहोत, पण आम्ही शिवबाचे भक्त आहोत, आम्ही भारत मातेचे भक्त आहोत, आम्ही कोणत्याही व्यक्तीचे भक्त नाही, अजिबात नाही। आणि तसेच सगळे तुम्ही सुद्धा देशभक्त आहात, हा देश आपल्याला वाचवायचा आहे,
नुसतं कोणाला तरी मला मुख्यमंत्री करायचे, गीतेसाहेबांना खासदार करायचे, स्नेहलताईला आमदार करायचे आणि नवगणेला आमदार करायचे, आणखी नाना आमदार करायचे, ही एवढीच नाही आहे लढाई. तर तुम्हाला न्याय हक्कासाठी लढणारा तुमचा हक्काचा प्रतिनिधी तिकडे पाठवायचा आहे की जेणेकरून आपण जे काही का मोठ्या लढाईनंतर आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळवलं आहे त्या स्वातंत्र्य लढ्यात आता ते स्वातंत्र्य सैनिक पण पिढीनुसार गेले सगळे जवळपास, कुठेतरी थोडेसे राहिले असतील. पण त्यांनी जर का तेव्हा कष्ट घेतले नसते, जर का त्यांनी तुरुंगवास भोगला नसता, आता हे ईडीच्या भीतीने सगळे पलटायत, ईडी आली, पण तेव्हा इंग्रजांचा तुरुंगवास होता. एकदा तुरुंगात गेल्यानंतर जसं सावरकर अंदमानला जायचं माहिती होतं, अंदमानमधनं कोण परत येईल अपेक्षा नव्हती, तरीसुद्धा त्यांनी तुरुंगवास भोगला. असे असंख्य हजारो लाखो त्यांचं काय नावसुद्धा नसेल, ते इंग्रजांच्या जुलमामुळे कदाचित वारले असतील, गेले असतील, किंवा आयुष्यभर तुरुंगात चढले असतील. पण त्यांनी कष्ट नसते घेतले तर आज आपण भारत माता की जय बोलू शकलो नसतो. हे त्यांचे उपकार आपण विसरता कामा नये, हे त्यांचे उपकार आहेत. आणि त्यांचे उपकार जर का नुसते आपण डोळ्यात देखत माझ्या भारत मातेच्या हातामध्ये पुन्हा स्वकीयांच्या बेड्या पडणार असतील आणि आपण थंड डोक्याने बघणार असू, तर ते म्हणतील अरे ह्या नालायकांसाठी मी माझा जीव दिला, हे नालायक आहेत, ह्यांच्यासाठी मी जीव नसता दिला तरी बरं झालं असतं, कारण हे स्वातंत्र्य भोगण्याच्या लायकीचेच नाही आहेत. माझ्या कपाळावरती मी तो शिक्का नाही मारून घेणार, अजिबात नाही. जेवढी काय माझी ताकद आहे ती मी माझ्या देशासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी कारणीभूत लावणार. आणि जोपर्यंत तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात मला पर्वा नाही, कोणी समोर उभा राहिला तरी देशभक्त नेहमी जिंकतो, देशद्रोही नेहमी हारतो. आणि त्याच्याचसाठी आज हा जो माझा कुटुंब संवाद दौरा आहे तो दौरा मी पुढे पुढे घेऊन चाललेलो आहे. पण ही लढाई साधी समजू नका. जसं त्यांनी सांगितलं निवडणुकीच्या कामाला लागा, मी तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या कामाला लागा. काय करणार म्हणजे सांगा काय करणार निवडणुकीचं काम? निवडणूक अजून जाहीर नाही झाली, मी आज तुम्हाला सांगतोय निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय करणार? उद्धव ठाकरेंनी आदेश दिले सगळ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागा. नाही काम मोठं आहे. ज्याप्रमाणे आता ते गावागावामध्ये ते मोदी सरकारचा रथ फिरतोय ना, सरकार आपल्या दारी थापामारी, पण गावागावात मोदी सरकारचा रथ गावकरी अडवत आहेत, शेतकरी अडवत आहेत आणि त्यांना परत पाठवत आहेत की अरे तू बोलतोय. अरे काल तर मी बातमी वाचली, नगरमध्ये त्या खासदाराला सांगितलं एका शेतकऱ्याने, अहो आम्हाला तुम्ही योजना जाहीर केल्या त्या नाही मिळाल्या. मग एक जण गर्दीतनं बोललाय याला खेटराचे माळ घाला. मग ही जी चर्चा आहे ना, मी जे तुम्हाला कार्यक्रम दिला होता, होऊ दे चर्चा. जसं 2014 साली मोदीजीने आणली होती चाय पे चर्चा, तसं तुम्ही सुरू करा, होऊ दे चर्चा. घेऊन बसा 10 वर्षाचा आढावा. 14 साली काय सांगितलं होतं? आच्छेदी नाहींगे आले का? तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येणार आले का? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार का? उज्ज्वला योजनेमध्ये एवढे सिलेंडर फुकट मिळाले का? जनधन योजनेमध्ये एवढे पैसे मिळाले का? पीक विमा, प्रधानमंत्री फसल विमा योजना मिळाली का? काहीच नाही मिळालेलं. मग हे होऊ दे चर्चा, ही कसली गॅरंटी? मी फक्त बोलेन पण देणार काहीच नाही, हे मेरी गॅरंटी आहे. जो बोलूंगा वो झूठ बोलूंगा, मेरी गॅरंटी आहे. ही गॅरंटी? हे निवडणुकीचं काम, हे निवडणुकीचं काम आहे. लोकांमध्ये जा, जागा करत आहे ना, मोठमोठ्या सभा घेऊ नका. पण जिथे जिथे महिला असतील जा. तुम्ही आता आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहेत. सीतारामनबाईंनी काल जाहीर केलं की आम्ही तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब ह्यांच्यासाठी काम करणाऱ्या 4 जाती आहेत. मग अंगणवाडी सेविका संप करतायत त्या महिला नाही आहेत. आशासेविकांना सगळं काही मिळते का? बघा शेतकऱ्याला त्यांचं जे काय मिळायला पाहिजे, हक्काचं मिळायला पाहिजे, मिळते का? मग कुठे 10 वर्ष केलं काय? आत्ता तुम्हाला कळलं या देशामध्ये 4 जाती आहेत. मग महाराष्ट्रामध्ये जात नाही सर्वेक्षण का करताय तुम्ही? मग जर घरी कोणाला जात नाही सर्वेक्षणाला, तुमची जात काय? मी महिला, मी तरुण, मी शेतकरी. पण बहुतेकांची जात ते सांगतील गरीब. मग ह्या जातीवरती तुम्ही आरक्षण देणार का? ह्या जातीवरती तुम्ही काम करणार म्हणजे नेमकं काय करणार हे विचारा तुम्ही. मग तुमच्याकडे जेव्हा त्यांचे नेते येतील तेव्हा त्यांना विचारा, बाबा तुला आज साक्षात्कार झाला. निवडून येताना तुम्हाला 4 जाती दिसतात, निवडून आल्यानंतर तुम्हाला फक्त सुटाबोटातल्या जाती दिसतात. तुमचे मित्र म्हणजे देश नाही, देश म्हणजे माझी ही जनता, माझ्या समोर बसलेली ही माझी जनता आहे आणि ह्यांच्यासाठी काम करा, तुमच्या मित्रासाठी काम करू नका.
घराणेशाहीवरती टीका जरूर करा, पण आम्ही तुमच्या मित्रेशाहीवरती टीका करतो. सगळं काही तुमच्या मित्राला, सगळं काही मित्राला. कोण मित्र तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे की नाही? बरं झालं मला सांगितलं. पण वापरून तुम्हाला घ्यायचं, मत तुमची, म्हणजे मत तुमचं आणि किंमत त्यांची, मत तुमचं आणि किंमत त्यांना, हे नाही चालणार. आता तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल, हिंमत दाखवावी लागेल. आणि याच्या पुढे इकडे मी तर म्हणेन, अगदी भाजपचे सुद्धा कार्यकर्ते असतील, आजूबाजूला असतील, टी व्हीवरनं बघत असतील, RSSचे कार्यकर्ते असतील, RSSने सुद्धा पिढ्यानपिढ्या ह्यांना मजबूत करण्यात घालवले आहेत. आयुष्याचे आयुष्य बर्बाद झालेले आहेत त्यांची. घरदार काही तर अविवाहित राहिले, घरदार संसार सगळं मोडून टाकलं त्यांनी. पण नाही, हिंदुत्व हिंदुत्व, हे हिंदुत्व नाही, अजिबात नाही. मी हुकुमशाहीला हिंदुत्व मानणार नाही, अजिबात नाही. पण त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की जे सगळं पक्ष चोरणारं तुमचं हिंदुत्व आहे का, पक्ष फोडणारं तुमचं हिंदुत्व आहे का, हिंदूंमध्ये भेदभाव करणारं तुमचं हिंदुत्व आहे का. आणि पुढच्या पिढ्या हुकुमशहाच्या हातात देणारं, पुढच्या पिढ्या केवळ आमच्या नाही, त्याच्यात RSSच्या पण आल्या, भाजपच्या पण आल्या, ज्यांच्या अंधभक्तांच्या सुद्धा आल्या, ह्या सगळ्या पिढ्या ह्या तुम्ही हुकुमशहाच्या हातामध्ये देण्याचं पाप करू नका. हे मी अगदी भाजपच्या कार्यकर्त्यांना, RSSच्या कार्यकर्त्यांना आणि अंधभक्तांनासुद्धा सांगतो आहे. आणि त्याचसाठी आपली लढाई आहे. आज मला बरं वाटलं की एक कुटुंबाला साथ घातल्यानंतर एवढे माझे कुटुंबीय माझ्यासोबत आलेले आहेत. आज ही माझ्या दिवसातली पहिली सभा आहे, अजून दोन सभा पुढे आहेत. पुन्हा परवापासून मी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आहे. आता हे सगळीकडे बोलत जाणार आहे मी, ज्या ज्या काही गोष्टी येतील त्या बोलत जाणार. आणि एकच सांगतो, आपल्याकडे ती एक आहे ना, राजा जागा रहा, रात्र वैरेची आहे. तुम्ही राजा आहात, मतदार राजे, मतदार राजा जागा रहा. रात्र वैरेची आहेच, पण झोप घेतली तर दिवससुद्धा वैरेची येतील, दिवससुद्धा येतील. म्हणून जागे रहा आणि जनतेला जागे करा, एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.